उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहे. सर, प्रशासनाच्या अनेक बैठका होतात, मात्र खूप बारीक बारीक मुद्दे, अगदी जे गावं तुटतात त्यापासून तर गर्भवती महिलांपर्यंतचा प्रश्न, खूप बारकाईने लक्ष प्रशासनावर. नाही, असं आहे की मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय केला की पूर परिस्थिती पाहता तात्काळ आपण गडचिरोलीला गेलं पाहिजे, आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो आणि प्रशासनाला इथे पूर्ण सज्जता आता केलेली आहे. अनेक गोष्टी, म्हणजे आता जे 112 गावांचा संपर्क तुटतो त्याचं परमनंट सोल्युशन असेल किंवा आत्ता तात्पुरतं तिथे प्रेग्नंट महिला ज्या आहेत त्यांना कसं आपण मेडिकल केअर देऊ शकू तो मुद्दा असेल, किंवा इथल्या मेडिकल कॉलेजचा एक ज्वलंत मुद्दा होता, आज त्याची देखील घोषणा या ठिकाणी केली आहे. त्यामुळे प्रमुख मुद्द्यांवर आज खरं म्हणजे या ठिकाणी एक आढावा आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्री साहेबांचा एक मानवी दृष्टिकोन, आपला अनुभव खूप कामी पडणार आहे महाराष्ट्रासाठी. निश्चितच, कारण मुख्यमंत्री जमिनीवर काम करणारे आहेत आणि 24/7 काम करणारे आहेत, त्याचा फायदा होईल.